संगणकाचे भाग व त्यांचे कार्य सीपीयू मॉनिटर माऊस आणि कीबोर्ड मिळून संगणक बनतो सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट संगणक आपण पुरवलेल्या माहितीवर दिलेल्या सूचनेनुसार काम करतो माहितीवर प्रक्रिया म्हणजेच प्रोसेसिंग करण्याचे काम सीपीयू करतो ज्या साधनांनी संगणकात माहिती भरली जाते त्यांना इनपुट डिव्हाइस म्हणतात कीबोर्ड आणि माऊस म्हणजेच इनपुट डिव्हाइस यांनी पुरवलेली माहिती मेमरी युनिटमध्ये साठवली जाते सांख्यिकी किंवा तार्किक प्रकारची माहिती एएलयूकडे पाठवली जाते एएलयू म्हणजेच ॲरिथमेटिकल अँड लॉजिकल युनिट एएलयू मिळालेल्या माहितीवर आपल्या सूचनांनुसार प्रक्रिया करतो आणि आलेले उत्तर पुन्हा मेमरी युनिटकडे पाठवतो हे उत्तर आपल्याला मॉनिटरवर दिसते म्हणून मॉनिटरला आउटपुट डिव्हाइस म्हणतात उत्तराची प्रत कागदावर हवी असल्यास प्रिंटरने प्रिंट काढता येते प्रिंटर व स्पीकर यांनाही आउटपुट डिव्हाइस म्हणतात